फाजुमा किचनमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या प्रकारची भजी बनवणार आहे. आज आपण टॅमेटो भजिया बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक वेगळी चटणी स्टफ करणार आहे. तर चला मग बनवायला सुरुवात करूया टॅमेटोची भजी. आपल्याला लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे. टॅमेटोला आपण असं स्लाईस करून घेतलं आहे. हे चण्याचं पीठ आहे, त्याला आपण पाण्यामध्ये मिसळून घेतलं आहे. एक घट्टसं असं घ्या करून. हे आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. थोडीशी जाडसर आपण घेतली आहे आणि तळण्यासाठी तेल. आता आपण एका प्लेटमध्ये असे टॅमॅटो घ्या आणि त्याच्यावरती ही जी आपली पेस्ट आहे ती अशी लावून घ्या. हे तुम्ही बघू शकता, आपली टॅमॅटोवरती पेस्ट चांगल्या प्रकारे लागून झालेली आहे. आता आपण एक कढई घ्या आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवा. आता एक टॅमॅटोचं हे घ्या, त्याला असं हलका प्रकारे असं हे करा आणि ह्याच्यावरती असं बॅटर पूर्ण असं करून घ्या. पण की ती पेस्ट निघाली नाही पाहिजे, पूर्ण कवर करून घ्या. हे आपलं आता या एका तेलामध्ये सोडून द्या. असं दुसरं पण घ्या करून, हलक्या हाताने करून घ्या. याला चांगलं पैकी फ्राय करून घ्या. तर फ्रेंड्स, आपली टॅमॅटोची भजी मस्तपैकी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता एक वेगळ्या प्रकारचा त्याला रंग आणि टेक्स्चर आलेला आहे. ही एक गुजराती रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि मला कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.